या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर। राज्यातील सर्वात मोठ्या बाजार समितीतून मोठी अपडेट। कांदा दराचे चित्र बदलत असून लवकरच शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळू शकतो। कांदा हा दररोजच्या जेवणात वापरला जातो, मात्र हाच कांदा शेतकऱ्याच्या डोळ्यात अनेक वेळा पाणी आणतो असे सर्रासपणे बोलले जाते। कांदा हे उत्पन्न कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे अनेक शेतकरी कांद्याच्या उत्पादनाला पसंती देतात। त्यात कांद्याला थोडेफार कमी पाणी असले तरी कांद्याचे उत्पन्न घेता येते, त्यामुळे नगरसह इतर जिल्ह्यात कांद्याचे उत्पन्न चांगले काढले जाते। मात्र गेल्या काही वर्षांपासून हाच कांदा शेतकऱ्यांना रडवताना दिसत आहे। कांद्याचे दर स्थिर असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे तर खर्चाचे देखील पैसे निघाले नाहीत। त्यातच वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर होते, मात्र शुक्रवारपासून घाऊक बाजारात कांदा वधारला आहे। कांद्याच्या दरामध्ये होणारी वाढ शेतकऱ्यांना समाधान देणार असं बोललं जात आहे। कांद्याचे दर स्थिर, अवकाळी पाऊस आणि सध्या होणारा सततचा पाऊस याचा परिणाम कांद्यावर झालेला दिसत आहे, त्यामुळे गेल्या 3-4 दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे। की या परिसरामध्ये हा कांद्याचा मोठा इथे व्यापार चालूला असताना ही मार्केट कमिटी आहे तेलंगणाची, इथे आपल्याबरोबर आमच्या तालुक्यातले निपाणीचे शेतकरी आलेले आहेत। हा आपण कांदा बघू शकतो, या कांद्याला जवळपास 1000 ते बोला बोला तुम्ही बोला 1200 पर्यंत समजा हा विकू शकतो। हां, आत्ता सध्या बोली त्याची मला वाटतं 1100 पर्यंत लागलेली आहे। 1200 हां, आणि इकडचा जो कांदा सिंगल सिंगल पत्ती हा जो कांदा इकडे मार्केट हा सिंगल पत्ती कांदा आहे, हा 1000 पर्यंत जातोय इथे अशी स्थिती आहे। आता याच्या सिंगल पत्ती डबल पत्ती किंवा चांगला माल वाईट माल हा काय प्रकार आहे, हा एकदा आपण यांच्याकडनं समजून घेऊया। हे तेलंगणाच्या मार्केट कमिटीचे इथे जनरल सेक्रेटरी बोलिए। नमस्कार, आज हमारा हैदराबाद मार्केट में डबल पत्ती माल को बहुत डिमांड है, सिंगल पत्ती और डैमेज माल को डिमांड नहीं है। डबल पत्ती माल रहे तो 70 mm का माल रहे तो 1500 से लेकर 1700 तक जा रहा, और 60 mm का माल 1300 से 1500 जा रहा, और मुक्का से 1000 से 1300 तक जा रहा, और गोल्टा क्या है कि 800 से 1000 तक जा रहा। डबल पत्ती माल को डिमांड है, सिंगल पत्ती और डैमेज माल को किसी प्रकार का डिमांड नहीं है। हम पूरे व्हाट्सएप में सब में मैसेज भी लगा रहे हैं, इसकी डिमांड नहीं है बोल के। हम कृपया किसानों से प्रार्थना करते हैं कि सिंगल पत्ती और डबल पत्ती मत लेके आइए, आपको लारी किराए बहुत गिरता, उसके वास्ते आपको जो पैसे नहीं मिलते, ये हमारा प्रार्थना है। तर थोडक्यात असं आहे की कांदा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, जो कांदा अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।